माझ्या डोळ्यात खळे पडत आहे, ती शाळेमध्ये मला खुशी मारते आणि आमच्या नवनाथ बाबाचा फोटो दिसतो मला आणि स्वप्नात नवनाथ बाबा येतात आणि ती खुशी येते. त्रास काय होतो, किती कडे आले आतापर्यंत? 12-30 गणे. डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टरांनी काय सांगितलं? हो, डॉक्टर म्हणे इन्फेक्शन झालेलं आहे, जखम झालेली, टूब दिला, 2 ड्रॉप दिलेले. त्रास होतो का? हो. तुझं कसं लक्षात आलं? डॉक्टरांनी सांगितलं होतं. नमस्कार, मी डॉक्टर अमित किरण महाजन. गेल्या 14 वर्षापासून मी जळगाव जिल्ह्यातील 40 गाव येथे आय स्पेशलिस्ट म्हणून काम करीत आहे. काल म्हणजे दिनांक 4 जुलै रोजी सकाळच्या वेळीस 40 गाव तालुक्यातील पिलखोड येथील एक लहान मुलगी तिच्या वडिलांसोबत माझ्या दवाखान्यात आली होती. तिच्या वडिलांच्या सांगण्यानुसार गेल्या 2 दिवसापासून तिच्या डोळ्यातून लहान मोठे विविध आकारचे खडे बाहेर पडत होते. मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, पण मुलीला मी आधी तपासलं तेव्हा मुलीचा डोळा थोडासा लाल होता, पण डोळ्यामध्ये अजिबात कुठेही काहीही खडे नव्हते. डोळा लाल होता म्हणून त्यासाठी मी त्यांना 2 प्रकारचे औषधं, ड्रॉप्स, ऑइंटमेंट जे आम्ही नेहमी सर्व पेशंट्सला देतो त्या पद्धतीने मी तिचाही उपचार केला. सोबत वडिलांनी पिशवीत टाकून खडे आणले होते, खूप सारे वाळूचे खडे आणलेले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे खडे त्या मुलीच्या डोळ्यामधून निघालेले होते. अर्थातच अशी गोष्ट कधीही शक्य नाही. या गोष्टी केवळ आणि केवळ अज्ञानातून किंवा अंधश्रद्धेच्या पोटी होतात. मुलीला उपचार देऊन मुलगी घरी निघून गेली आणि संध्याकाळपासून मला 40 गाव तालुक्यातील विविध लोकांचे, पत्रकारांचे, डॉक्टरांचे, काही जाणकार व्यक्तींचे फोन येणं सुरू झालं आणि त्यांच्या सांगण्यानुसार मला असं समजलं की त्या मुलीच्या वडिलांनी, नातेवाईकांनी सर्वत्र अशा गोष्टी पसरवल्यात की ते खडे मी डोळ्यातून काढले म्हणून. पण हे अतिशय खोटं आणि चुकीचं आहे. ती मुलगी माझ्याकडे आली तेव्हा तिचा डोळा लाल जरूर होता, पण तिच्या डोळ्यामध्ये कुठेही कसलाही खडा नव्हता. आणि माझ्या गेल्या 14-15 वर्षाच्या अनुभवातून सांगतो की अशा प्रकारचे खडे कोणाच्याही डोळ्यात जाणं अशक्य आहे. डोळा ही परमेश्वराची अतिशय अनमोल कलाकृती आहे. डोळ्यामध्ये साधा पापणीचा केस जरी गेला तरी आपण सहन करू शकत नाही, तर अशा प्रकारचे मोठे खडे जाण्याचा प्रश्नच येत नाही डोळ्यामध्ये. हे केवळ अज्ञानातून किंवा अंधश्रद्धेच्या पोटी असे समज तयार होतात. तरीही माझं सर्व सुजाण नागरिकांना नम्र विनंती आणि आवाहन आहे की अशा कुठल्याही अज्ञानाला किंवा अंधश्रद्धेला बळी पडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.